विश्रांती नंतर वायझेड न्यूज मध्ये आपले स्वागत. वळूया पुढील बातमीकडे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. त्या सोडविण्यासाठी तालुका स्तरावर अभ्यासिका सुरू करण्याबाबतचा ठराव पार पडलेल्या समाज कल्याण विषय समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती प्रज्ञा भोंकाळे यांनी दिली. सभापती प्रज्ञा भोंकाळे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा पार पडली. ग्रामीण भागात आर्थिक परिस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर येऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणे अवघड जाते. परिणामी गुणवत्ता असूनही त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये, त्यांना ही संधी मिळावी यासाठी तालुका स्तरावर अभ्यासिका सुरू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय समाज कल्याण समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय 13 वने निधी मधून सन 2018-19 आराखड्यास मंजुरी देण्यात आली आहे. 13 वने अनुदाना अंतर्गत डिजिटल शाळांची निवड करण्यात आली. समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या DBT अंतर्गत 20% सेस 13 वने व 3% अपंग योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते. गरीब विद्यार्थ्यांना ते परवडणारे नाही, त्यामुळे तालुका स्तरावरच अभ्यासिका सुरू केल्यास ग्रामीण विद्यार्थ्यांची सोय होईल असेही प्रज्ञा भोंकाळे यांनी म्हटले. मला इतकं आश्चर्य वाटलं की आपण एक शब्द सुद्धा तोंडातून काढला नाही किंवा बाजूच्या त्यांच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीशी सुद्धा आपण बोललेलं नाही, तरी सुद्धा त्यांनी आपल्याला ओळखलं. खरंच म्हणजे एक शक्ती जरी निसर्गाने कमी दिलेली आहे, तरी त्यापेक्षा किती आपल्या सगळ्यांपेक्षा आमच्या सगळ्यांपेक्षा तिथे जरी 1000 पटीने देवाने तुमच्यावर कृपा केलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना याची सेवा करण्याची संधी मिळत आहे, ती सुद्धा एक देवी कृपा आपल्याला सगळ्यांना मिळत आहे आणि तुम्ही सगळे करत आहात, तुमच्या सगळ्यांचं खूप कौतुक. आणि तुम्हाला कुठल्याही पद्धतीची मदत लागेल तर आमचं अख्खा जिल्हा परिषद म्हणजे आपला जिल्हा परिषद तुमच्या सदैव सोबत आहे. तुम्हाला या 3 दिवसाच्या सामन्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आणि मॅडमने जे म्हटलं की आपण इथे स्पर्धेसाठी आलेलो आहे, जरी आपण नाही जिंकलो तरी माझ्या मते तुम्ही सगळ्यांनी भाग घेण्याची जी एक उत्सुकता दाखवली आहे, जी एक तळमळ तुमच्यामध्ये आहे खेळण्याची जिंकण्याची, तेव्हा तुम्ही